नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के वसई तहसील कार्यालय में आदिवासी एकता परिषद ने निकाला मोर्चा। वसई तालुका के आदिवासी एकता परिषद के कार्यकर्ताओं ने कालूराम धोदड़े की अध्यक्षता में भव्य मोर्चा पालघर के वसई में निकाला। इस मोर्चा में आदिवासी को दिए जाने वाले मुफ्त अनाज को बंद न करने की मांग की और वसई तालुका में सरकारी और गुरुचरण जगह में आदिवासी समाज के घरों को नियमानुकूल करें, आदिवासी समाज को संविधान ने दिए जाने वाले हकों ने दिए जाए, ये मुख्य मांग इसमें शामिल थे। मोर्चा में मुख्यतः जिलाध्यक्ष दत्ता करवट, वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांवरे, वसई तालुका सचिव प्रकाश यादव, अशोक ठाकरे, वंदना यादव और अन्य कार्यकर्ता मौजूद थे। संवाददाता संजय वारंगड़े की रिपोर्ट। आज का जो मोर्चा वसई तहसीलदार कार्यालय वरती करण्यात आला, हा मोर्चा आदिवासी समाजाच्या राहत्या घरांच्या बाबतीत होता, कारण हायकोर्टाने आदेश काढलेले आहेत सरकारी जागा आणि गुरुचरण जागेवरील अतिक्रमण काढून ती जागा मोकळी करा। तर आमचं म्हणणं असं आहे की ती जागा मोकळी करायला गेले तर आमचे भूमिहीन आदिवासी समाज आहेत, जे शेतकरी आहेत, काही शेतमजूर आहेत, हे लोक बेघर होऊ शकतात आणि ती कारवाई न होता आदिवासी समाजाला हक्काचा घर मिळावा, त्याचप्रमाणे जो धान्य आदिवासी समाजाला सरकारकडून दिला जातो तो धान्य एकदम कमी प्रमाणात आहे आणि त्याच्यावर आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही, तरी तो धान्य वाढवून देण्यात यावा ही आमची एक मागणी होती। नमस्कार, माझं नाव दत्ता करबट, मी आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष आहे आणि आज वसई तालुक्याच्या मोर्चामध्ये सामील झालो आहे। आज अनेक वर्षापासून आदिवासी समूहांच्या अनेक गावठणं या भागामध्ये आहेत, परंतु आदिवासींची अशी परिस्थिती आहे की आज गावात जो कायदा झाला, जे कायद्याप्रमाणे राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, परंतु कायदा होऊनही आज अनेक वर्ष गेली, स्वतंत्रला 75 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ह्या कायद्यांची इम्प्लिमेंट अजूनपर्यंत शासन करत नाही आणि शासन न करता त्या उलट सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत, ज्या गुरुचरण जमिनीमधील किंवा गावठाण जमिनीमधील असलेली अतिक्रमणं हटवण्यात यावी, ती त्या भागामध्ये असलेली अतिक्रमणं तोडण्यात यावी। म्हणजेच आज ज्या परिस्थितीमध्ये आज आदिवासी समूह राहतो आहे त्यांना ते आज असा तर कायदा आहे की कुठलाही माणूस भूमिहीन राहणार नाही, हा सरकार म्हणतं आहे। आज अनेक लोक भूमिहीन आहेत आणि त्यांना जगण्याचं साधन नाही, खाण्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जमीन नाही, असं असताना सुद्धा अनेक गावं या भागामध्ये बसलेली आहेत। नमस्कार, मी वंदना विष्णू जाधव, वसई तालुकामध्ये। आमच्या मागण्या आहेत म्हणजे जमिनी, आमची घराखालची जमीन आहे ती आमच्या नावावर करून देण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून ही लढाई करत आहेत। आता दुसरं एक काढलेलं आहे की कलेक्टर साहेबांनी तसा आदेश दिलेला आहे की आधी गुरुचरण आहे, सरकारी जागा जी आहे, तलावापैकी आहे, यांच्यावर ज्या झोपड्या आहेत त्या पुढच्या डिसेंबरपर्यंत त्यांनी अतिक्रमण हटवायचं आहे, असं काही त्यांना आदेश दिलेले आहेत, त्याच्यासाठी हा मोर्चा होता। त्याच्यानंतर दुसरं धान्य आहे ते सरकारचा म्हणजे कोर्टाचा जेव्हा निर्णय असतो आहे का 30 वर्ष राहिल्या जागेवर, तर ती त्यांची स्वतःची होते। आम्ही तर इथं पिढे आदेश असं सांगत होता की 8 ऑगस्ट 2019 पासून जे राहत म्हणजे 30 वर्ष पूर्ण झाली।